वेलकम स्टूडेंट्स, वेलकम स्टूडेंट। टुडे वी लर्न नॉवेल 4.2 टू सर विद लव पार्ट 2। गुड मॉर्निंग स्टूडेंट, टुडे ऑल ऑफ यू लर्न द नॉवेल टू सर विद लव। इन द प्रीवियस लेक्चर ऑल ऑफ यू सी नाउ देयर इज नाउ हाफ ईयरली रिपोर्ट ऑफ द स्टूडेंट काउंसिल ऑन नवंबर 15 इन विच स्कूल ग्रीनस्लैंड स्कूल। अ बेल वॉज रंग एट 10 AM एंड एवरी वन ट्रूप्ड इन टू द ऑडिटोरियम टू सीट टुगेदर इन क्लासेस। मिस जोसेफ एंड डेनहैम द टू मोस्ट सीनियर स्टूडेंट्स आर देयर सेट ऑन द स्टेज वन ऑन ईच साइड ऑफ मिस्टर फ्लोरियन who as soon as everyone was seated and silent then stood and addressed the school. He spoke at length reiterating the aims and policy of the school and of the important contribution each child could make to the furtherance of those aims. He gave praise wherever it was indicated but insisted that there was yet a great deal to be done by themselves towards अ जनरल इम्प्रूवमेंट इन कंडक्ट। आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे की दोन सीनियर स्टुडंट कोण आहेत, मेन बोलणारी व्यक्ती कोण आहे, आणि हे सगळे एका ऑडिटोरियममध्ये जमल्यानंतर त्या मेन व्यक्तीनं ज्यावेळी बोलायला सुरुवात केली त्यावेळी त्यांनी कोणत्या गोष्टींवर कोणत्या थॉटवर फोकस केला हे या ठिकाणी दिलेलं आहे। सी इम्प्रूवमेंट इन कंडक्ट क्लीनलाइननेस अँड द परस्यूट ऑफ अ नॉलेज। कोणत्या गोष्टीला फोकस केलेला आहे की शाळेचे उद्दिष्ट आणि धोरण यांच्या पूर्तीसाठी प्रत्येक मुलाचं महत्त्वपूर्ण योगदान यावर भर देत असतानाच बराच वेळ ती व्यक्ती बोलल्यानंतर जिथे शक्य होते त्या गोष्टीची त्यांनी त्यांची प्रशंसाही केली पण त्याचबरोबर प्रत्येकानं कोणती गोष्ट आचरणात आणली पाहिजे यावर फोकस केला आणि ती गोष्ट कोणती आहे तर क्लीनलाइननेस अँड द परस्यूट ऑफ अ नॉलेज। क्लीनलाइननेस म्हणजे स्वच्छता। स्वच्छता आणि ज्ञान मिळवण्याच्या प्रयत्नांना प्रत्येकाला स्वतःहून अजून खूप सुधारणा करायला हवी यावर त्यांनी फोकस केलेला होता। ॲज आय लिसन आय रिअलाइज दॅट दिस मॅन वॉज इन अ नो वे। आणि ज्यावेळी हा रायटर म्हणतो की ज्यावेळी मी त्यांचं बोलणं ऐकलं की त्यांची शिक्षणाप्रती विद्यार्थ्यांप्रती असणारी शाळेप्रती असणारी तळमळ ज्यावेळी ऐकली त्यावेळी मात्र या रायटरला काय आठवलं ॲज आय लिस्टेड आय रिअलाइज दॅट की मी जेव्हा ऐकलं त्यावेळी माझ्या मनामध्ये खरोखरच हा विचार आला दिस मॅन वॉज इन नो वे रिमोट फ्रॉम हिज स्कूल की हा व्यक्ती ह्या व्यक्तीच्या शाळेपासून अजिबातही दूर गेलेला नाही आहे, अजिबातही दूर झालेला नाही आहे। हेज रिमार्क्स ऑल शोड दॅट आणि या व्यक्तीच्या प्रत्येक शब्दातून प्रत्येक बोलण्यामधून हे आयडेंटिफाय होत होतं। ही आयडेंटिफाईड हिमसेल्फ विथ इट अँड एव्हरी वन इन इट की त्यांच्या बोलण्यावरून ते स्वतः शाळेशी आणि शाळेतल्या प्रत्येकाशी किती समरस होते, मनाने किती जोडले गेले होते याची जाणीव झाल्याशिवाय राहत नव्हती। ही देन विश्ड देम सक्सेस विथ द काउन्सिल मीटिंग अँड लेफ्ट द स्टेज टू ट्रिमेंडस ॲपॉलॉज। आणि हे सगळं बोलून झाल्यानंतर त्यांनी सर्वांना या काउन्सिल मीटिंगसाठी परिषदेच्या मीटिंग बैठकीसाठी यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि टायांच्या कडकडाटामध्ये व्यासपीठावरून त्यांनी सर्वांची रजा घेतली। थिंग्स नाऊ मूव्ह क्विकली इन टू गिअर। पुढच्या हालचाली अगदी जलद गतीने होऊ लागल्या। फर्स्ट मिस जोसेफ स्टूड अप। सर्वप्रथम मिस जोसेफ उभ्या राहिल्या अँड गेव अ शॉर्ट एक्सप्लेनेशन ऑफ द काउन्सिल्स पर्पज अँड इट्स ॲक्टिव्हिटीज। आणि उभं राहून त्यांनी काय केलं तर या परिषदेमागचा उद्देश आणि याच्या कार्याविषयी थोडक्यात सर्वांना माहिती दिली। ईच क्लास वूड रिपोर्ट दो इट्स रिप्रेझेंटेटिव्ह ऑन द स्टडीज परस्यूड ड्युरिंग द हाफ इयर विच बिगॅन आफ्टर ईस्टर अ रिप्रेझेंटेटिव्ह हॅविंग बीन चूझन फॉर ईच सब्जेक्ट। ईस्टर झाल्यानंतर काय होणार आहे, ईस्टर हा फेस्टिवल आहे आणि ईस्टर संडे झाल्यानंतर ईस्टरनंतर सुरू झालेल्या सहामाही सत्रामध्ये झालेल्या अभ्यासक्रमाविषयी प्रत्येक वर्ग
प्रत्येक विषयानुसार निवडलेल्या आपल्या प्रतिनिधीच्या मार्फत अहवाल देईल असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं. वेन ऑल द क्लासेस हॅड कम्प्लिटेड देअर रिपोर्ट्स, आणि सर्व वर्गांचे अहवाल रिपोर्ट सादर करून झाल्यानंतर अ पॅनल ऑफ टीचर्स वूड बी इन्व्हायटेड टू ऑक्युपाय द स्टेज अँड ॲन्सर क्वेश्चन्स फ्रॉम द बॉडी ऑफ द हॉल ऑन मॅटर्स अरायझिंग आउट ऑफ द व्हेरियस रिपोर्ट. आणि सर्व वर्गांचे अहवाल सादर करून झाल्यानंतर शिक्षकांच्या एका समितीला व्यासपीठावर आमंत्रित केले जाईल आणि विविध अहवालातून समोर आलेल्या मुद्द्यांवर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांवर समितीकडून उत्तरे दिली जातील. अरायझिंग आउट ऑफ द व्हेरियस रिपोर्ट्स, द सिलेक्शन ऑफ द पॅनेल ॲज विथ एव्हरीथिंग एल्स, की त्या ठिकाणी जी पॅनलची निवड करण्यात आलेली आहे ते पॅनल येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला समर्पक असं उत्तर देतील, त्याच्याशी ते बांधले जातील असं या ठिकाणी सांगण्यात आलं. द सिलेक्शन ऑफ द पॅनेल ॲज विथ एव्हरीथिंग एल्स वॉज इंटायरली ॲट द डिस्क्रिशन ऑफ द चिल्ड्रन अँड नो मेंबर ऑफ द स्टाफ न्यू आयदर हाऊ मेनी ऑर विच टीचर्स वूड बी इन्व्हायटेड टू सीट. आणि त्यानंतर शिक्षकांच्या समितीसमोर अहवाल सादर केल्यानंतर येणाऱ्या प्रश्नांवर समितीकडून उत्तर दिल्यानंतर बाकी सर्व गोष्टीप्रमाणेच पॅनलची निवडही पूर्णपणे मुलांच्या निर्णयावर केली जाणार होती असंही त्या ठिकाणी सांगण्यात आलं. द रिपोर्ट्स बिगॅन विथ द लोवेस्ट ऑर यंगेस्ट क्लास फर्स्ट. आणि पॅनलची निवड झाल्यानंतर मुलांच्या निर्णयावर या शिक्षक वृंदाला सगळ्या काही गोष्टींवर चर्चा करावी लागणार होती. दीज वेअर मेनली 12 इयर्स ओल्ड. आणि कोणत्या शिक्षकांना व्यासपीठावर बोलावले जाईल याबद्दल शिक्षक वृंदाला म्हणजे त्या स्टाफला कोणाही सदस्याला या गोष्टीची पूर्वकल्पना दिली जाणार नव्हती. दीज वेअर मेनली 12 इयर्स ओल्ड हू हॅड जॉईन्ड द स्कूल द प्रिवियस समर. अहवालाचे सादरीकरण सर्वात लहान वयोगटाच्या वर्गापासून सुरू झालं आणि या गटातील 12 वर्षांची बहुतांश मुले की आदल्या वर्षीच्या उन्हाळी सत्रात शाळेत दाखल झालेली होती. त्यांच्यापैकी बरीच जण संपूर्ण शाळेसमोर उभी राहायला बुजत होती, घाबरलेली होती. मोस्ट ऑफ देम वेअर शाय अँड रॅदर फ्रायटन ॲट अ स्टँडिंग अप बिफोर द इंटायर स्कूल. आणि ही जी गेल्याच उन्हाळ्यामध्ये ॲडमिशन घेतलेली जी मुलं होती ती मात्र या सगळ्या शिक्षकांच्या समोर उभं राहायला लाजलेली होती, बुजरी झाली होती. बट नेवरतलेस दे मॅनेज्ड इट क्रेडिटेबली. दे हॅड बीन न्यूली इंट्रोड्युस्ड टू द डिफिकल्टीज ऑफ सीकिंग इन्फॉर्मेशन फॉर देमसेल्व्ज, सो देअर रिपोर्ट वॉज अंडरस्टँडेबली रॅदर शॉर्ट. आणि पण इतकी त्यांनी कौतुक वाटावं, इतक्या छान प्रकारे सादरीकरण केलं आणि स्वतःहून माहिती गोळा करण्यातल्या अडचणींशी त्यांची प्रथमच ओळख होत असल्यामुळं त्यांचा अहवाल संक्षिप्त असणं, थोडक्यात असणं स्वाभाविकच होतं. म्हणजे ही ॲक्टिव्हिटी कोणाकडून करून घेतली गेलेली आहे की प्रत्येक विषयासाठी त्यांनी वर्ग प्रतिनिधी मुलं निवडलेली होती आणि त्या मुलांनी सगळ्या मुलांकडून ती माहिती कलेक्ट केलेली होती. ती माहिती कलेक्ट करत असताना त्या मुलांना अगदी छान आनंद देखील घेता आलेला होता, त्याचं वर्णन या रायटरनं या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे. आणि ती मुलं छोटी होती, लाजरी होती, बुजरी होती, त्यामुळे त्यांच्याकडे जी माहिती कलेक्ट झाली ती कशी झालेली आहे, त्या अंडरस्टँडली रॅदर शॉर्ट, की त्या मुलांनी देखील अगदी संक्षिप्त स्वरूपामध्येच आढावा घेतलेला होता. संक्षिप्त कलेक्शनच त्यांना कलेक्ट झालेलं होतं, त्यामध्ये कोणताही वेगळा असा विषय आलेला नव्हता. क्लास आफ्टर क्लास वॉज रिप्रेझेंटेड. म्हणजे एकामागून एक, एकामागून एक असे एक एक वर्ग प्रतिनिधी आपलं प्रेझेंटेशन करत होते. अँड इट वॉज ऑबिवियस दॅट विथ इच सक्सेडिंग टर्म देअर वॉज अ मार्क्ड डेव्हलपमेंट.
आणि प्रत्येक पुढच्या सेमिस्टरच्या म्हणजे पुढच्या सत्राच्या सादर करण्याच्या कौशल्यात उल्लेखनीय सुधारणा झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत होतं. म्हणजे मुलांमध्ये सुद्धा त्याची जिज्ञासा निर्माण झालेली होती, मुलांनी देखील ती गोष्ट मनावर घेतलेली होती आणि मुलंसुद्धा या सगळ्या गोष्टींचा इम्प्रूव्हमेंट करण्यामध्ये खूप मोठा हातभार लावत होती. देअर वॉज अ मार्क्ड डेव्हलपमेंट इन देअर ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्व्स. म्हणजे आणि प्रत्येक पुढच्या सेमिस्टरचा सत्र सादर करण्याच्या कौशल्यात उल्लेखनीय इम्प्रूव्हमेंट झालेली होती, उल्लेखनीय सुधारणा झाल्याचं त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत होतं. मच ऑफ द वर्क वॉज रॅदर इलेमेंटरी. म्हणजे बरंचसं काम तसं प्राथमिक स्वरूपाचं होतं, एलिमेंटरी प्राथमिक स्वरूपाचंच होतं. बट टू देम इट लूम्ड लार्ज बिकॉज दे अंडरस्टूड इट अँड समथिंग ऑफ इट्स रिलेशनशिप टू देम स्लेव्स. आणि उल्लेखनीय सुधारणा झाल्यानंतर हे प्राथमिक स्वरूपाचं जे काम होतं मात्र स्वतः समजून घेऊन त्यातील परस्पर संबंध जाणून घेणं हे त्यांच्या दृष्टीनं खूप मोठं काम होतं. त्यांच्या दृष्टीनं मीन्स स्टुडंटच्या व्ह्यूनं तसं खूप मोठं काम होतं. दो आउट ऑल द रिपोर्ट्स. आणि हे जे सगळे अहवाल आलेले होते त्या सगळ्या अहवालांमध्ये द एम्पसिस वॉज ऑन वॉट दे अंडरस्टूड रॅदर दॅन ऑन वॉट दे वेअर एक्सपेक्टेड टू लर्न. की सर्व अहवालांमध्ये मुलांनी काय शिकणं अपेक्षित होतं यापेक्षा त्यांना काय समजलं यावर अधिक भर दिला गेलेला होता. व्हेन द टर्न ऑफ माय क्लास केम आय सॅट अप अँक्शियसली. आणि माझ्या वर्गाचा ज्यावेळी नंबर आला त्यावेळी तसा मी उत्सुकतेनं सावरून बसलेलो होतो. फ्रॉम द लिस्ट ही हेल्ड इन हिज हँड. की मी माझ्या वर्गाची जी काही यादी तयार केलेली होती ती मी माझी यादी हातामध्ये घेतलेली होती. डेनहॅम कॉल्ड आउट द नेम ऑफ द रिप्रेझेंटेटिव. आणि जे प्रतिनिधी अहवाल सादर करणार होते त्यांच्या हातातल्या यादीप्रमाणे विषयानुसार नावे पुकारणारा डेनहॅमने सुरुवात केली. टुगेदर विथ द सब्जेक्ट ऑन विच दे वूड रिपोर्ट. की हे जे प्रतिनिधी अहवाल सादर करणार होते त्यांची हातातल्या यादीप्रमाणे विषयानुसार नावे पुकारायला डेनहॅमने सुरुवात केली. आणि नावं काय सांगितली? फर्स्ट वन पॉटर, अर्थमेटिक अंकगणिताचा होता, सॅपियानो नेचर स्टडी निसर्ग अभ्यास, मिस पेक अँड जॅक्सन ज्योग्राफी, मिस डेअर अँड फर्नमन फिजिओलॉजी शरीरशास्त्र, मिस डॉड हिस्ट्री इतिहास, डेनहॅम पीटी अँड गेम्स मीन्स फिजिकल एज्युकेशन अँड गेम्स क्रीडा, मिस जोसेफ डोमेस्टिक सायन्स म्हणजे गृहविज्ञान. अशी त्या लिस्टमध्ये असणारी नावं त्या प्रतिनिधीनं वाचायला सुरुवात केली. अहवाल सादर करणाऱ्या व्यक्तीनं नावं द्यायला सुरुवात केली. त्यानंतर पुढं काय झालं बघा. आय फेल टेरिबली प्लीज्ड अँड प्राऊड टू सी द कॉन्फिडंट कोर्टसी विथ विच डेनहॅम यूज्ड द टर्म मिस इन ॲड्रेसिंग ईच ऑफ द सिनियर गर्ल्स. डेनहॅमने ज्या आत्मविश्वासपूर्ण सौजन्याने वरिष्ठ मुलींना संबोधित करताना मिस हा शब्द वापरला ते पाहून मला अतिशय आनंद व अभिमान वाटला. आय फेल्ट शुअर दॅट. आणि मला असं वाटू लागलं दॅट दिस वूड इन इट्सेल्फ बी समथिंग फॉर द यंगर वन्स टू एम ॲट अ सॉर्ट ऑफ अ बॅग ऑफ यंग ॲडल्टहूड. आणि लहान मुलांशी मोठ्यांबद्दल इतकं आदरपूर्वक वागणं या सगळ्या गोष्टी मला खरोखरच अनपेक्षित होत्या. आय फेल्ट शुअर दॅट दिस वूड इन इट्सेल्फ बी समथिंग फॉर द यंगर वन्स टू एम इट. आणि तारुण्यात पदार्पण करत असताना अंगी रुजवावी अशी ही गोष्ट विशेषत लहान मुलांनी लक्षात घेण्यासारखी होती याची मला खात्री पटली. काय सांगितलं? आय फेल्ट शुअर, मला खरोखरच अशी खात्री वाटू लागली दॅट दिस वूड that this would in itself be something for the younger ones to
एट अ सॉर्ट ऑफ बॅग ऑफ यंग ॲडल्टहूड. म्हणजे तारुण्यामध्ये पदार्पण करताना अंगी रुजवावी अशी ही गोष्ट विशेषत लहान मुलांनी लक्षात घेण्यासारखी होती या गोष्टीची मला खरोखर खात्री वाटू लागली. ॲज देअर नेम्स वेअर कॉल्ड दे वॉकड अप टू द स्टेज अँड टूक देअर सीट विथ कमेंडेबल ग्रॅव्हिटी. आणि नावे घेतल्यानंतर सर्वजण स्टेजवर गेले आणि आपापल्या जागेवर भारदस्त आविर्भावात स्थानापन्न झाले. ॲज देअर नेम्स वेअर कॉल्ड दे वॉकड अप टू द स्टेज. नाव पुकारल्यानंतर ह्या सगळी लहान मुलं आपापल्या जागेवर जाऊन उभी राहिली अँड टूक देअर सीट विथ कमंडसली ग्रॅव्हिटी. आणि खरोखरच आम्ही किती छान काम केलेलं आहे या आयुर्भावामध्ये आपापल्या जागेवरती स्थानापन्न झाली. मिस जोसेफ देन गेव अ शॉर्ट ॲड्रेस. आणि मग मिस जोसेफने छोटेसे भाषण केले. शी सेड दॅट देअर लेसन. आणि त्या त्यांच्या भाषणामध्ये म्हणाल्या, काय म्हणाल्या, शी सेड दॅट देअर लेसन हॅड अ पर्टिक्युलर बायस टुवर्ड्स द ब्रदरहूड ऑफ मॅनकाइंड. ती म्हणाली की त्यांच्या धड्यांमधून मानवाचा बंधुत्वाकडे पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन दिसून येतो. अँड दॅट दे हॅड बीन लर्निंग दो ईच सब्जेक्ट हाऊ ऑल मॅनकाइंड वॉज इंटरडिपेंडंट इन स्पाइट ऑफ जॉग्राफिकल लोकेशन अँड डिफरन्सेस इन कलर रेसेस अँड क्रीड्स. आणि त्यानंतर त्या असं म्हणाल्या की त्या मुलांच्या मनामध्ये असलेल्या मानवतेच्या भावना, बंधुत्वाकडे पाहण्याचा त्यांचा व्ह्यू हा आपणाला स्पष्ट दिसून येतो. त्याचबरोबर अजून कोणती गोष्ट दिसून आलेली आहे, तर भौगोलिक स्थान जॉग्राफिकल लोकेशन, डिफरन्सेस इन कलर रंग वंश आणि पंथ यांच्यात असणारी विविधता, फरक असूनही सर्व मानवजाती कशा परस्परावलंबी आहेत हे प्रत्येक विषयातून त्यांना शिकायला मिळालं. देन शी कॉल्ड ऑन अ पॉटर. नंतर त्यांनी पॉटरला बोलावलं. पॉटर वेंट ऑन टू स्पीक ऑफ द वर्क दे हॅड डन ऑन वेट्स अँड मेजर्स. आणि पॉटरला बोलावल्यानंतर पॉटरनं वजन आणि मोजमाप मेजर या केलेल्या कामाबद्दल बोलायला सुरुवात केलेली आहे. समजलं या पॅरेग्राफमध्ये की सगळं सुरू झाल्यानंतर, मुलांची नावं सांगून झाल्यानंतर एक आपलं प्रेझेंटेशन एक मुलगा देऊ लागला, त्यावेळी कोणता अनुभव आला ते या ठिकाणी सांगितलेलं आहे.